नागपूरमध्ये अनिल देशमुखांच्या घराबाहेर ईडीची जी ही कारवाई झाली आहे त्या विरोधात आता राष्ट्रवादीचे सगळे कार्यकर्ते आक्रमक झालेले दिसतात. देशमुखांची कारवाई सूड बुद्धीनं सुरू आहे असा त्यांचा आरोप आहे आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी देशमुखांच्या घराबाहेर स्थानिक पोलिसांचा अतिरिक्त ताफा तैनात करण्यात आलेले आहेत. आक्रमक झालेले आहेत कार्यकर्ते, घोषणाबाजी सुरू आहे. पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यातही घेतले. महाविकास आघाडीला, महाराष्ट्र सरकारला हे बदनाम करण्याचं षडयंत्र केंद्र शासनाने लावलेलं आहे. याचा विरोध हा केला करत आहोत आम्ही आणि याच्या पुढे आम्ही आमच्या सर ज्या मंत्र्यांवर, आमच्या माजी मंत्र्या गृहमंत्र्यावर जो आरोप लावलेला आहे निराधार आरोप आहे. महाविकास आघाडीला आणि माननीय गृहमंत्री, माजी गृहमंत्री अनिल देशमुख साहेबांना बदनाम करण्याकरता म्हणून हे लोक अमित शहा म्हणा, नरेंद्र मोदी म्हणा, देवेंद्र फडणवीस, आता देवेंद्र फडणवीसांना माहीत नाही का 5000 कोटीचा कुठे घोटाळा झालेला आहे म्हणून, आणि त्यांना पत्र देऊन सुद्धा इथल्या कॅबिनेट मिनिस्टरला 5000 कोटीचं पत्र दिलं, त्यांच्यावर ईडी सीबीआयची इन्क्वायरी काय होत नाही आहे. कुठेतरी इथे सूडबुद्धीने अनिल देशमुख साहेबांवर जी कारवाई होत आहे त्याचा आम्ही निषेध करत आहे. निषेध करण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे. कुणाच्याही कार्यवाहीमध्ये आम्ही ढवळाढवळ करणार नाही किंवा ते काय कारवाई करत आहे त्यांच्या कारवाईमध्ये आम्ही अडथळा आणणार नाही. पण आमच्या साहेबांवर जो त्यांनी षडयंत्र केलेलं आहे आणि सूडबुद्धीने हे जे करत आहेत कुठेतरी याचा निषेध व्हायला पाहिजे आणि जे सत्य आहे ते समोर यायला पाहिजे. सत्य समोर येणारच आहे आणि भारतीय जनता पक्षाला हे दिसत आहे की सत्य समोर येत आहे. अनिल देशमुख साहेबांचा कुठेही इन्व्हॉल्वमेंट नाही आहे हे दिसत आहे. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.